दरवर्षी प्रजासत्ताक दिनी त्या त्या राज्यांची संस्कृती दर्शवणारे चित्ररथ सादर केले जातात. महाराष्ट्र ही विविध थीमवर आधारित चित्ररथ सादर करत असतो, पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडसाठी यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण, पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाहीये. त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ दिसण्याची शक्यता कमी आहे. राज्यांची संख्या अधिक, पण चित्ररथ दरवेळी ठराविक संख्येतच निवडावे लागतात, त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार ही निवड होत असते. त्यामुळे यंदा महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ या भाजप शासित नसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मागच्या वेळी चित्ररथाचा समावेश नसल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने आक्रमक भूमिका घेतली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्राने जैव विविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंतीमध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. याआधी 2020 देखील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता 2 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये दिसणार नाही. 1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन घडवलं आहे. यासाठी महाराष्ट्राला 12 वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे. यंदा मात्र महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. Approaching the saluting days now, the state of Maharashtra showcasing biodiversity and biosymbols of the state, inspired by achievements at 75 under the Azadi Ka Amrit Mahotsav. It depicts the state's 5 biosymbols, peculiar environmental sites, special flora and fauna. Vanaraicha raja amba tamana ani mastashekaru हरियाला चे रूप देखणे निळे जांभळे फूल पाखरू अथांग सागर रम्य किनारे सह्याद्रीचे उंच खडे गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे जपतो आम्ही जैव वारसा जपतो आम्ही वसुंधरा झाडे लावू झाडे जगवू हाच आमचा धर्म खरा.